नमस्कार मित्रांनो, आवाज मराठी न्यूज चॅनल्स मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, तुम्ही अद्याप आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते सबस्क्राइब करा, लाईक करा, भरपूर असं शेअर करूया। तर पाहूयात आजची ही महत्त्वाची बातमी। संत बाबा अरदास राम यांचं हे मंदिर आहे। ते निवळ सिंधी समाजाचे नाही तर सर्व समाजाचे मार्गदर्शक आणि गुरु आहे। 50 वर्षापासून या ठिकाणी हा मेळा भरतोय। लाखो भाविक या ठिकाणी येतात आणि जवळ हजारो लोकांचं भोजनाची व्यवस्था, प्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते। 3 दिवस हा सातत्यानं मेळा चालतो आणि या मेळाव्यामध्ये निवळ सिंधी समाज नाही तर सर्व समाजांचे लोक येऊन या ठिकाणी बाबांचं दर्शन घेतात, बाबा नवसाला पावतात असे या परिसरामधले भावना आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी लाखो भाविक येतात, देश विदेशामधले पण नागरिक आज आलेले आहे आणि यांची सारी व्यवस्था या ट्रस्टच्या माध्यमातून केली जाते। बाबांना मी या ठिकाणी साकडं घातलेलं की महाराष्ट्रामधलं जे घाणेरडं राजकारण चालू आहे ते राजकारण जरा पारदर्शी आणि शुद्ध आणि मनमिळावं व्हावं। पूर्वीसारखे चांगले दिवस यशवंतरावजी चव्हाण साहेबांपासून तर शरद पवार साहेब, वसंतराव नाईक साहेबांपर्यंत जे दिवस व्हावेत ते यावेत। या महाराष्ट्रामध्ये सर्वांना सुख आणि समृद्धी मिळावी, शेतकरी आनंदी राहावा आणि यापुढे चांगले दिन यावे। गुलाबराव पाटीलांनी माझी भेट या ठिकाणी झालेली आहे। मिटिंगच्या निमित्तानेही होते, मंदिरामध्ये मिटिंग झाली आहे। राजकारणामध्ये कुणी कुणाचा शत्रू आहे असं मी मानायला तयार नाही। काही ठिकाणी एकमेकांचे वैचारिक मतभेद असू शकतात परंतु एकदम काही दुश्मनीसारखा हा प्रकार असता कामा नये। एकमेकांच्या शत्रू म्हणून आपण राहता कामा नये, मित्रत्वाचे संबंध ठेवले पाहिजे या भूमिकेत मी आहे। त्यांची दोघ नेत्यांची इच्छा आहे की तुम्ही कायम एकत्र यावं, काय सांगणार? तेव्हा विचारानं एकत्र येत नसलो तरी आचारानं एकत्र येऊ शकतो। भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? नाही नाही, राजकीय चर्चा नाही। मंदिरामध्ये काय राजकीय चर्चा? म्हणजे शिंदे समाजाचे मोजके असे तीर्थक्षेत्र आहे, त्यातलं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून हरदासराम बाबाचं तीर्थक्षेत्र या ठिकाणी मानलं जातं। सरकारला माझी विनंती राहणार आहे की महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आहे, आळंदी आहे, अनेक देवस्थानांचा विकास सरकारने केला, त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले। या ठिकाणी या मंदिराकडे त्यांनी लक्ष द्यावं, तीर्थक्षेत्र विकासाचा एक दर्जा या तीर्थाला द्यावा आणि ज्या काही आवश्यक सोयी सुविधा असतील त्या देण्यासाठी इथं प्रयत्न करावा। एकनाथ खडसेंची भेट घेतलेली आपण? अरे आता बाबांना मी भेटायला आलो तेही बाबांना भेटायला आले, आता कोणते बाबा कोणाला प्रसन्न होतील मला माहित नाही। भेटीत काय चर्चा झाली? काहीच नाही, दर्शन घ्यायला तेही आले, दर्शन घ्यायला मी आलो, शेवटी दर्शन घ्यायला कोणी येऊ शकत। तीर्थस्थळ गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा।